नमस्कार मित्रांनो, ओम राजे फोटोग्राफी टेक्निकल चॅनल मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत शेतकरी कर्जमुक्ती योजनेविषयीची अनुदानाची पाचवी यादी जाहीर करण्यात आलेली आहे. जे शेतकरी नियमित कर्ज परतफेड करत आहेत, जे शेतकरी रेग्युलर आहेत, अशा शेतकऱ्यांची पाचवी यादी जाहीर करण्यात आलेली आहे. ही यादी कधी जाहीर झाली, या यादीमध्ये कोणकोणती गावे आहेत, कोणकोणते जिल्हे आहेत, या संदर्भातचा आजचा हा व्हिडिओ आहे. तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा, मधून स्किप करू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. सर्वप्रथम आपल्याला CSC लॉग इन करायचे आहे. CSC लॉग इन केल्यानंतर सर्च बॉक्समध्ये आपल्याला महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना हे सर्च करायचे आहे. हे सर्च केल्यानंतर आपण महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना या टॅबवर येणार आहोत. यामध्ये आपल्याला आधार ऑथेंटिकेशन लिस्ट यावर क्लिक करायचे आहे. यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी 12/10/2022 पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली होती, त्यानंतर 23/12/2022 आणि त्याच्यानंतर 13/3/2023 13/3/2023 यादी आल्यानंतर 15 दिवसांनी 28/3/2023 म्हणजे काल 28/3/2023 पाचवी यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे. त्यामध्ये आपल्याला सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, बार्शी, करमाळा, माढा, पंढरपूर आणि सांगोला या तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे. आपले CSC सेंटर सोलापूर जिल्ह्यातील असल्या कारणाने आपल्याला फक्त सोलापूर जिल्ह्यातीलच याद्या काढता येणार आहेत. जे सेंटर ज्या जिल्ह्यातील आहे, जे CSC सेंटर ज्या जिल्ह्यातील आहे, त्या जिल्ह्यातीलच याद्या आपल्याला डाउनलोड करता येणार आहेत. आपले CSC सेंटर सोलापूर जिल्ह्यातील असल्यामुळे आपल्याला फक्त सोलापूरच्याच याद्या पाहता येणार आहेत. ज्या शेतकऱ्यांचे या अगोदरच्या यादीमध्ये पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या यादीमध्ये नावं आलेली आहेत, अशा शेतकऱ्यांचे पेमेंटसुद्धा खात्यावर जमा करण्यात आलेली आहेत. आणि आता 28/3/2023 पाचवी यादी प्रकाशित झालेली आहे. या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांची नावे आहेत, अशा सर्व शेतकऱ्यांनी आपली EKYC तात्काळ करून घ्यायची आहे आणि आपल्या या योजनेचा लाभ घ्यायचा आहे.